मुख्यमंत्र्यांनी रामदास कदमांना छेडलं होतं, तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती, आपल्याच मंत्रिमंडळामधल्या आपल्या सहकारी पक्षामधल्या एका ज्येष्ठ मंत्र्यावरती मुख्यमंत्र्यांनी टीका केली आणि त्या टीकेला उत्तरही मिळालं. एक प्रकारे सर्वसामान्यांचं या सगळ्या आरोप प्रत्यारोपातून मनोरंजन होत होतं, पण मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे प्रचारात अत्यंत पातळी खाली उतरल्याचं दुःख सर्वसामान्य जनतेला नक्कीच. आमचे मित्र रामदास कदम आले होते आणि या ठिकाणी जोरदार भाषण करून गेले. रामदास कदमांना मला एवढंच सांगायचं, रामदास भाई तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती. अरे तुम्ही निष्ठा शिकवायची, तुम्ही निष्ठा शिकवायची. दोन वेळा शिवसेना पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये जाण्याची धमकी देऊन तुम्ही त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये पद मिळवली आणि आता तुम्ही जर आम्हाला निष्ठा सांगायला लागले तर आम्ही नेमकं जायचं कुठे. मुख्यमंत्री म्हटले की रामदास कदमांचा पगार किती आणि ते बोलतात किती. मुख्यमंत्र्यांना सांगेन, अरे माझा पगार मातोश्री देते, भाजप देत नाही, तुला त्याची काळजी नको किती पगार आहे ती. पण एक गोष्ट मला देवेंद्र फडणवीस तुम्हाला विचारली पाहिजे, या संबंध महाराष्ट्राचा विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून शिवसेना प्रमुखांनी माझी नियुक्ती केली, विरोधी पक्षनेता म्हणून मला संधी दिली. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस, 5 वर्षात तुम्ही माझ्या हाताखाली काम केलं, तेव्हा तुम्हाला नेमका पगार किती होता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.